वेलकम स्टूडेंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आल्डिहाइड आणि कीटोन मधले जे काही इम्पॉर्टंट केमिकल रिॲक्शन आहे ते म्हणजे आल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन। तर स्टुडंट, ही जी काही केमिकल रिॲक्शन आहे तुम्हाला कंपल्सरी मोस्ट ऑफ द टाईम एक्झामला विचारतात। मग एक्झाम ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, नीट असू द्या, जेई असू द्या, सीईटी असू द्या किंवा बोर्ड असू द्या, ह्या एक्झामला ह्या रिॲक्शनवरती कंपल्सरी एक क्वेश्चन विचारतात। तर अब सुरुवात करूया आपण, व्हॉट इज द मीनिंग ऑफ आल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन। फर्स्ट आहे बघा, आल्डॉल या शब्दाचा मीनिंग आपण समजून घेऊया। आल्डॉलमध्ये दोन शब्द आपण यूज केलेले आहेत, एक म्हणजे काय ALD, अल्ड। अल्ड इट इज रिलेटेड टू आल्डिहाइड्स। हे कशाशी रिलेटेड आहे? आल्डिहाइडच्या रिलेटेड आहे। आणि ओइल इट इज रिलेटेड टू अल्कोहोल। हे दोन रूट वर्ड आपण आल्डिहाइड आणि अल्कोहोलसाठी यूज करतो। म्हणजे या केमिकल रिॲक्शनमध्ये आपण जर पाहिलं तर प्रोडक्ट फॉर्मेशन जेव्हा होणार आहे तर प्रोडक्ट फॉर्मेशन झाल्यानंतर त्या प्रोडक्टमध्ये दोन फंक्शनल ग्रुप असतात, एक आल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप आणि दुसरा अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप। म्हणून त्या प्रोडक्टला काय म्हटलं? आल्डॉल म्हटलं। आणि ह्या आल्डॉलचं नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं? कंडेन्सेशन होतं। आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ कंडेन्सेशन? कंडेन्सेशनचा मीनिंगही आपण लक्षात ठेवूया। जनरली सर्वांना कंडेन्सेशन कशाला म्हणतात किंवा कंडेन्सेशन रिॲक्शन म्हणजे काय ही गोष्ट सर्वांना माहीत आहे। बघा, व्हॉट इज कंडेन्सेशन? कंडेन्सेशन मीन्स रिमोल ऑफ सिंपल मॉलिक्यूल। रिमोल ऑफ सिंपल मॉलिक्यूल लाईक कोणकोणते सिंपल मॉलिक्यूल? H2O असल, कार्बन डायऑक्साईड असल किंवा HCl असल, एक्सेट्रा। की ज्या मॉलिक्यूलचा मॉलिक्युलर वेट हे काय आहे? सिंपल आहे किंवा स्मॉल आहे, त्या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो? सिंपल मॉलिक्यूल्स। असे रिमूव्ह होतात सिंपल मॉलिक्यूल, म्हणून ह्या रिॲक्शनला काय म्हटलं? कंडेन्सेशन। ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ स्टुडंट तुम्हाला कळला असेल। आल्डॉल मीन्स प्रोडक्ट कन्सिस्ट ऑफ आल्डिहाइड अँड अल्कोहोल। कंडेन्सेशन मीन्स या आल्डिहाइड आणि अल्कोहोलमधले जे काही दोन फंक्शनल ग्रुप आहे त्यामध्ये अल्कोहोलचं काय होतं? अल्कोहोल या फंक्शनल ग्रुपचं कंडेन्सेशन होतं, म्हणजे रिमोल ऑफ सिंपल दॅट इज वॉटर मॉलिक्यूल। ठीक आहे, नेक्स्ट आल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन जे आहे स्टुडंट, इट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स रिॲक्शन। बघा, इट इज कॅरेक्टरिस्टिक्स रिॲक्शन ऑफ aldehydes and ketone। ही रिॲक्शन कॅरेक्टरिस्टिक्स रिॲक्शन आहे, म्हणजे आल्डिहाइड आणि केटोनच्या रिलेटेड आहे। ठीक आहे, सेकंड महत्त्वाचा पॉईंट काय? ही रिॲक्शन कोणत्या आल्डिहाइड्स आणि कोणत्या केटोन्समध्ये परफॉर्म होते? तर बघा, कोणत्या आल्डिहाइड्स आणि कोणत्या केटोनमध्ये? द आल्डिहाइड aldehyde or ketone mein apan ketone must consist of alpha hydrogen atom। aldehyde ani ketone madhe kay paije? Alpha hydrogen atom present paije। ठीक आहे, आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ अल्फा हायड्रोजन? अल्फा हायड्रोजन कशाला म्हणतात त्याचा मीनिंग बघूया आपण। बघा, अल्फा हायड्रोजन मीन्स कशाला म्हणतात? अल्फा हायड्रोजन द हायड्रोजन अटॅचेस टू किंवा अटॅच्ड इन अल्फा कार्बन आयटम। ठीक आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस अल्फा कार्बन? अल्फा कार्बन म्हणजे तरी नेमकं काय? बघा, द ॲडजसंट कार्बन ऑफ फंक्शनल ग्रुप। फंक्शनल ग्रुपचा जो ॲडजसंट कार्बन आहे इज कॉल्ड
त्या कार्बनला आपण कोणता कार्बन म्हणतो अल्फा कार्बन म्हणतो अलग लक्षात आता बघा स्ट्रक्चर वरून तुमच्या लक्षात येईल म्हणजे कसं बघा फॉर एग्जांपल CH3 सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड H हा जो आहे हा झाला तुमचा फंक्शनल ग्रुप याला काय म्हणणार तुम्ही अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप आता ह्या अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुपचा जो कार्बन आहे त्याच्या ऍडजेसंट कार्बन कोणता हा कार्बन मग या कार्बनला तुम्ही कोणता कार्बन म्हणणार अल्फा कार्बन म्हणणार बरोबर आणि अल्फा कार्बनला जो हायड्रोजन अटॅच आहे त्या हायड्रोजनला तुम्ही कोणता हायड्रोजन म्हणणार अल्फा हायड्रोजन म्हणणार क्लियर झालं की अल्डिहाइड आणि कीटोनला काय पाहिजे अल्फा हायड्रोजन पाहिजे ठीक आहे अल्फा हायड्रोजन म्हणजे काय जो हायड्रोजन अल्फा कार्बनला अटॅच आहे आणि अल्फा कार्बन म्हणजे काय जो फंक्शनल ग्रुपचा ऍडजेसंट कार्बन आहे त्या कार्बनला तुम्ही काय म्हणणार अल्फा कार्बन हे अल्फा कार्बनला अटॅच असणारा हायड्रोजन अल्फा हायड्रोजन दॅट इज द इम्पॉर्टंट पॉइंट हा तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टी किंवा ही कंडिशन तुम्हाला सॅटिस्फाय झालेली पाहिजे ठीक आहे म्हणजे अल्फा हायड्रोजन नसेल तर त्यावेळेस अल्डोल कंडेन्सेशन आपल्याला करता येणार नाही का करता येणार नाही जेव्हा रिएक्शन आपण बघणार आहोत त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल ठीक आहे आता अल्डिहाइडचा हा अल्फा कार्बन झाला तुम्हाला कीटोन मध्ये तुम्ही काय करू शकता ड्रॉ करू शकता CH3 सी डबल बॉन्ड ओ आणि CH3 तर हा झाला तुमचा फंक्शनल ग्रुप मग फंक्शनल ग्रुप असेल तर हा झाला तुमचा अल्फा कार्बन आणि हा सुद्धा काय झाला अल्फा कार्बन कारण दोन्ही कार्बन फंक्शनल ग्रुपच्या कुठे आहेत ऍडजेसंटला आहेत आणि हे अल्फा कार्बनला अटॅच असणारा जो हायड्रोजन आहे त्याला आपण काय म्हणतो अल्फा हायड्रोजन आयटम आलं लक्षात ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर आता अल्डॉल कंडेन्सेशन करत असताना अशी कोणती प्रॉपर्टी आहे कशा कोणत्या अल्फा कार्बनला तुम्ही जास्त प्रायोरिटी देणार बरोबर तर कोणत्या अल्फा कार्बनला की दोज अल्फा कार्बन हॅविंग मोअर ॲसिडिक इन नेचर किंवा दोज हायड्रोजन हॅविंग मोअर ॲसिडिक इन नेचर म्हणजे असा तुम्हाला हायड्रोजन घ्यायचा आहे की त्या हायड्रोजनचा तुम्हाला ॲसिडिक नेचर कसं पाहिजे जास्त पाहिजे म्हणजे तो कार्बन तो हायड्रोजन कसा असला पाहिजे अल्फा हायड्रोजन असला पाहिजे आणि त्या अल्फा हायड्रोजनचा ॲसिडिक नेचर कसं असलं पाहिजे मॅक्झिमम असलं पाहिजे जास्त असलं पाहिजे मग आता मॅक्झिमम कसं असणार बघा फॉर एक्झाम्पल जर हा तुमचा अल्फा हायड्रोजन डायरेक्टली फंक्शनल ग्रुपला तुमचा अटॅच म्हणजे अल्फा हायड्रोजन कोणाचा झाला अल्फा कार्बनचा आणि हा अल्फा कार्बन डायरेक्टली अटॅच असेल कोणाला फंक्शनल ग्रुपला तर त्यावेळेस याचा ॲसिडिक नेचर जे आहे हा कसा असतो मोर ॲसिडिक असतो कसा असतो मोर ॲसिडिक आणि जर तुम्ही जर हा जर हा अल्फा कार्बन जो आहे तो जर असा असेल म्हणजे CH3 CH2 सी डबल बॉन्ड ओ आणि सिंगल बॉन्ड एच आता हा झाला तुमचा कोणता अल्फा हायड्रोजन म्हणजे हा अल्फा कार्बन त्याला असणारा हायड्रोजन कोणता अल्फा हायड्रोजन तर यावेळेस जो आहे अल्फा हायड्रोजन हा कसा आहे लेस ॲसिडिक आहे कसा आहे लेस ॲसिडिक का बरं कारण हा अल्फा कार्बन अटॅच ऑन कशाला अल्काइल ग्रुप अल्काइल ग्रुप अँड दुसरा कोणता फंक्शनल ग्रुप ह्या दोन्हीला तुमचा अल्फा कार्बन काय आहे अटॅच आहे म्हणून याला आपण काय म्हणतो लेस ॲसिडिक मग आता प्रायोरिटी कोणती असणार बरं की जो अल्फा कार्बन किंवा जो अल्फा हायड्रोजन कसा आहे मोर ॲसिडिक इन नेचर आहे तर अशाच अल्फा हायड्रोजनचा आपण अल्डॉल कंडेन्सेशन करण्यासाठी आपल्याला इझिली किंवा बेसिक मीडियममध्ये आपण ते करू शकतो ठीक आहे राईट डाऊन करा हे सर्व इंट्रोडक्शनरी पार्ट आहे इंट्रोडक्शन आहे अल्डिहाइड्स म्हणजेच कशाचं इंट्रोडक्शन आहे अल्डॉल कंडेन्सेशन ह्या रिॲक्शनचं इंट्रोडक्शन आणखी काही इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहेत की अल्डॉल कंडेन्सेशन बघत असताना ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे हे राईट डाऊन करा बघूया आपण ओके स्टुडंट आता नेक्स्ट इंट्रोडक्शन मधला पार्ट जो आहे तो म्हणजे काय अल्डॉल कंडेन्सेशन म्हणायचं कशाला म्हणजे अल्डॉल कंडेन्सेशनची डेफिनेशन काय आहे तर बघूया आपण अल्डॉल कंडेन्सेशनची डेफिनेशन बघा काय डेफिनेशन आहे फेन टू मॉलिक्युल्स किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता टू मॉलिक्युल्स ऑफ अल्डिहाइड्स और तुम्ही काय करू शकता कीटोन
two molecules of aldehydes or ketone. Warm in, warm mana kima in presence of asa mana react together in presence of in presence of 20% aqueous alkali manu shakta barobar te alkali kon kon te astil base that is NaOH asu shakto KOH asu shakto kiwa etc BaOH taken twice barium hydroxide sudha asu shakto react kele in presence of 20% aqueous alkali manje ha solvent use kela apan basic medium madhe thik hai right to form काय फॉर्म होतं टू फॉर्म अल्डॉल त्यांच्यापासून काय फॉर्म होतं अल्डॉल म्हणजे काय अल्डिहाइड आणि अल्कोहोल हे दोन फंक्शनल ग्रुप असणारा कंपाउंड बरोबर मग त्याचं नाव काय बरं दैट इज कॉल्ड बीटा हायड्रॉक्सी तर तुम्ही काय म्हणताल बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड रिएक्शन मध्ये तुमच्या लक्षात येईल ते बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड जर तुम्ही कीटोन घेतला तर तुम्ही काय म्हणताल त्याला बीटा हायड्रॉक्सी कीटोन आणि इज कॉल्ड अशा केमिकल रिएक्शनला आपण काय म्हणतो अल्डॉल कंडेंसेशन रिएक्शन आलं लक्षात सर्वांना की अल्डॉल कंडेंसेशन रिएक्शनची काय डेफिनेशन जेव्हा दोन अल्डिहाइडचे मॉलिक्युल्स एकमेकासोबत आपण रिएक्ट केले इन प्रेझेंस ऑफ बेस म्हणजे बेस हे तुमचा काय झालं सॉल्वंट झालं आणि टू फॉर्म त्यापासून काय फॉर्म होतं बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन त्या कंपाऊंडला म्हणतो आपण अल्डॉल किंवा कीटोन असेल तर त्याला आपण काय म्हणणार कीटॉल बरोबर आणि दिस रिएक्शन इज कॉल्ड अशा रिएक्शनला म्हणणार आपण अल्डॉल कंडेंसेशन रिएक्शन ठीक आहे नेक्स्ट आता डेफिनेशन नंतर आपल्याला पाहायचं आहे की अल्डॉल कंडेंसेशनच्या किती टाइप्स आपण बघणार आहोत बरोबर दॅट इज नंबर वन नेक्स्ट पॉइंट असणार आहे आपला टाइप्स ऑफ अल्डॉल कंडेंसेशन रिएक्शन टाइप्स ऑफ अल्डॉल कंडेंसेशन रिएक्शन ठीक आहे यामध्ये टाइप्स बघूया आपण नंबर वनचा टाइप आहे दॅट इज कॉल्ड बघा तर नंबर वनच्या टाइपला आपण म्हणतो सिंपल अल्डॉल कंडेंसेशन नेक्स्ट सेकंड नंबरचा टाइप आहे मिक्स त्यालाच आणखी आपण काय म्हणतो क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन थर्ड नंबरचा टाइप आहे दॅट इज कॉल्ड इंट्रामॉलिक्युलर अल्डॉल कंडेन्सेशन आणि फोर्थ नंबरचा टाईप आहे दॅट इज रिट्रो अल्डॉल कंडेन्सेशन ठीक आहे असे फोर टाइप्स अल्डॉल कंडेन्सेशनचे आहेत ठीक आहे मग आता यामध्ये आपल्याला वन बाय वन रिॲक्शन विथ मेकॅनिझम आपल्याला प्रत्येक अल्डॉल कंडेन्सेशन डिस्कस करायचं आहे आता सिंपल अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये काय की दोन्हीही अल्डिहाइड मॉलिक्युल कसे असणार सेम असणार इथं आपण लिहिलं ना व्हेन टू मॉलिक्युल्स ऑफ अल्डिहाइड म्हणजे दोन्ही अल्डिहाइड कसे असणार सेम असणार मिक्समध्ये कसे असणार म्हणजे दोन्ही सेम म्हणजे इथं लक्षात ठेवा दोन्ही सेम म्हणजे काय दोन्ही कसे असतील ॲसिटाल्डिहाइड असतील
मिक्स अल्गेहाइड जर म्हटलं आपण सपोज एक घेतला एसिटा अल्गेहाइड आणि सेकंड नंबरचा तुम्ही घेतला प्रोपियोना अल्गेहाइड म्हणजे दोन डिफरेंट अल्गेहाइड घेतले किंवा एक अल्गेहाइड आणि दुसरा तुम्ही कीटोन घेतला त्याला आपण काय म्हणणार मिक्स म्हणणार त्यानंतर इंट्रा मॉलिक्युलर अल्डोल कंडेंसेशन म्हणजे काय द अल्डोल कंडेंसेशन टेक्स प्लेस विद इन सेम मॉलिक्युल इंट्रा मॉलिक्युल म्हणजे काय सेम मॉलिक्युल म्हणतो आपण बरोबर का नाही म्हणजे कंडेंसेशन टेक्स प्लेस इन सेम मॉलिक्युल त्यासाठी काय लागतं बघा इथं जसं तुम्ही दोन अल्गेहाइड मॉलिक्युल्स घेतलेत किंवा मोल्स घेतलेत म्हणजे दोन अल्गेहाइड फंक्शनल ग्रुप असणार बरोबर तसे इंट्रा मॉलिक्युलर अल्डोल कंडेंसेशन मध्ये तुम्हाला एकाच मॉलिक्युल मध्ये दोन फंक्शनल ग्रुप असणार त्याला आपण काय म्हणतो डायल म्हणतो आहे का नाही काय म्हणतो डायल म्हणजे सपोज फॉर एग्जांपल कसं असं तुम्ही एग्जांपल घेतलं एच सी डबल बॉन्ड ओ CH2 सी डबल बॉन्ड ओ आणि एच म्हणजे हा एक अल्गेहाइड फंक्शनल ग्रुप झाला आणि हा एक अल्गेहाइड फंक्शनल ग्रुप झाला मग काय म्हणणार 1 2 3 आणि 4 म्हणजे काय म्हणणार तुम्ही ब्यूट किंवा ब्यूटेन आहे का नाही ब्यूटेन 1 इथं 1 कॉमा काय बरोबर 4 डायल म्हणजे दोन फंक्शनल ग्रुप असणार एकच त्याला आपण काय म्हटलं इंट्रा मॉलिक्युलर एकाच मॉलिक्युल मध्ये दोन अल्गेहाइड फंक्शनल ग्रुप आहेत म्हणून इंट्रा मॉलिक्युलर आपण डिटेल बघणार आहोत आणि शेवटी आहे काय रिट्रो अल्डोल कंडेंसेशन रिट्रो अल्डोल कंडेंसेशन रिट्रो मीन्स अपोजिट बरोबर इनव्हर्स म्हणजे काय अल्डोल कंडेंसेशनचा इनव्हर्स अपोजिट रिएक्शन आहे म्हणजे ही रिएक्शन बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन पासून काय होते रिव्हर्स होते स्टार्ट होते तिथून रिएक्शन स्टार्ट होते आणि कुठपर्यंत येऊन जाते अल्गेहाइड आणि कीटोनपर्यंत मग अशा रिएक्शनला आपण काय म्हणतो रिट्रो अल्डोल कंडेंसेशन रिएक्शन तर वन बाय वन रिएक्शन विथ मेकॅनिझम आपण डिस्कस करूया पहिला बघूया आपण सिंपल अल्डोल कंडेंसेशन रिएक्शन ठीक आहे स्टुडंट आता आपण सुरुवात करतोय अल्डोल कंडेंसेशनच्या टाइप्सला त्यामध्ये फर्स्ट टाइप आपण बघणार आहोत तो म्हणजे सिंपल अल्डोल कंडेंसेशन रिएक्शन आता डेफिनेशन बघूया आपण व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस बघा फेन टू सेम बघा हा शब्द महत्त्वाचा आहे हा टू सेम मॉलिक्युल्स ऑफ अल्गेहाइड किंवा तुम्ही कीटोन सुद्धा घेऊ शकता त्याला फक्त काय म्हणायचं तुम्हाला अल्डोलच्या ऐवजी काय म्हणणार कीटोल ठीक आहे टू सेम मॉलिक्युल्स ऑफ अल्गेहाइड्स अँड कीटोन इज अंडरगो कंडेन्सेशन इज अंडरगो कंडेन्सेशन इन प्रेजेन्स ऑफ 20% अल्कली देन इट गिव्स त्यापासून काय मिळालं बघा देन इट गिव्स अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स और कीटोन इज कॉल्ड अशा रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हणणार सिंपल अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन आलं का सर्वांना लक्षात बघा डेफिनेशन सर्वात महत्त्वाचा शब्द फर्स्ट लाईन आहे टू कसे पाहिजेत आपल्याला सेम मॉलिक्युल्स पाहिजेत जेव्हा रिएक्शन बघू आपण त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल बघा मग रिएक्शन म्हणत कशी फॉर्म होईल बघा टू सेम मॉलिक्युल जर म्हटलं तर CH3 सी डबल बॉन्ड ओ आणि या ठिकाणी आपण अल्गेहाइड घेतोय म्हणजे काय एच हा एक ॲसिटाल्डिहाइड म्हणजे हा एक अल्गेहाइड मॉलिक्युल दोन म्हटलंय ना दुसरा सुद्धा कसा पाहिजे आपल्याला ॲसिटाच पाहिजे बरोबर इथं आपण काय करू याला असं लिहू CH2 आणि तिसरा जो आहे तो असा लिहिला आपण CH3 म्हणजे हा पण काय CH3 सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड एच इज वार्म्ड विथ वार्म केलं किंवा रिॲक्ट केला पण इन प्रेझेन्स ऑफ रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे कशामध्ये 20% काय आहे NaOH 20% सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये तर काय होतं सपोज या हे दोन ॲसिटा म्हणजे सपोज याचं नाव तुम्ही लिहू शकता काय नाव आहे टू मोल्स ऑफ ॲसिटा अल्गेहाइड बरोबर हा सुद्धा काय आहे ॲसिटा अल्गेहाइडच आहे
ठीक आहे. आयुपीएसी नेम काय भरायचा आपण पाहिलं. आयुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये 2 कार्बन आहे 1 आणि 2 म्हणजे आयुपीएसी मध्ये आपण काय म्हणणार याला इथेनॉल. याला सुद्धा आपण काय म्हणणार इथेनॉल. बघा डेफिनेशन सांगते तुम्हाला की दोन्हीही आल्डिहाइडचे मॉलिक्यूल कसे पाहिजे तुमच्याकडे सेम पाहिजे. आता इन प्रेझेंस ऑफ अल्कली मध्ये घेतल्यानंतर काय होतं बरं. इतला जो पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड वीक असणार आहे म्हणजे पहिल्यांदा ब्रेक पाय बॉन्ड होईल आणि पाय बॉन्ड मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते शिफ्ट होतील कशावरती ऑक्सिजनकडे आणि मग ऑक्सिजनवरती चार्ज येईल काय मायनस आणि इथले पाय बॉन्ड याच्याकडे शिफ्ट झाल्यानंतर मग कार्बनकडे तीनच बॉन्ड राहिले ना आणि तीन बॉन्ड म्हणजे कोणता हा ब्रेक झाल्यानंतर 1 2 आणि 3 मग कार्बन कसा झाला इलेक्ट्रॉन डेफिशिएंट झाला आणि कार्बन वरती चार्ज कोणता आला डेल्टा प्लस आला पॉझिटिव्ह आला. ठीक आहे. मग आता इथला बघा इथला जो काही डेल्टा निगेटिव्ह इथला इलेक्ट्रॉन जो आहे पाय इलेक्ट्रॉन येणस का ऍक्सेप्ट केला कार्बन ने का नाही केला कारण कार्बन पेक्षा ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे जास्त आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय की याची पॉवर इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची कोणाची ऑक्सिजनची जास्त असल्यामुळे तो पाय बॉन्ड ब्रेक करून तिथला इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करतो आणि मग तो इलेक्ट्रॉन रिच होतो आणि त्याच्यावरती म्हणून चार्ज कोणता येतो निगेटिव्ह येतो. ठीक आहे राईट. देन आता काय होतं त्यानंतर हा निगेटिव्ह चार्ज जो आहे म्हणजे हा काय करतो आता हा जो काही ऍसिडिक अल्फा हायड्रोजन आहे ना हा आणि अल्फा हायड्रोजन सार ऍसिडिक इन नेचर म्हटलं होतं आपण. अल्फा हायड्रोजन आयटम म्हणजे अल्फा कार्बन लाटाच असणारा हायड्रोजन कसा झाला ऍसिडिक झाला. ऍसिडिक म्हणजे नेमकं तरी काय तर ऍसिडिक म्हणजे काय हा काय रिलीज करणार यापासून एच प्लस देणार. मग एच प्लस दिला म्हणजे काय अकॉर्डिंग टू आरएनएस कन्सेप्ट आपण त्याला काय म्हणतो ऍसिड म्हणतो बरोबर. म्हणजे हा काय करणार इथला प्रोटॉन जो आहे एच प्लस म्हणजे प्रोटॉन म्हणतो आपण बरोबर. इलेक्ट्रॉन लॉस केला त्याने इलेक्ट्रॉन इथंच ठेवला कोणाकडे या कार्बनकडे म्हणून या ठिकाणी काय राहिलं इथं या कार्बनवरती चार्ज कोणता येणार निगेटिव्ह आणि हायड्रोजनवरती चार्ज कोणता प्लस पॉझिटिव्ह कारण याचा हायड्रोजन याचा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉनचा कोणी घेतला कार्बन आणि तो कसा झाला निगेटिव्ह झाला राईट. मग आता हा जो आहे एच प्लस हा एच प्लस हा काय करेल ऑक्सिजन ह्या एच प्लसला त्याच्याकडे असणारे लोन पेअर डोनेट करेल बरोबर आणि या ठिकाणी ओ आणि एच असा बॉन्ड फॉर्म होईल. म्हणजे काय कंपाऊंड फॉर्म होईल या ठिकाणी बघा सी एस थ्री सिंगल बॉन्ड हा सी आणि सिंगल बॉन्ड काय झाला हा ओ एच आणि हा एच आपण डाऊन साईडला लिहू या साईडला लिहूया. आता नेक्स्ट बघा आता याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह आहे कार्बोनिल कार्बन जो फर्स्ट आल्डिहाइड आहे त्याचा कार्बोनिल कार्बनवरती चार्ज कोणता आहे प्लस आहे पॉझिटिव्ह आहे आणि नंतर आता या ठिकाणी इथला प्रोटॉन गेल्यामुळे हा प्रोटॉन एना अट्रॅक्ट केला आणि काय फॉर्म केलं ओ एच फॉर्म केलं. मग ओ एच फॉर्म केल्यानंतर याच्यावरती चार्ज कोणता येणार आहे निगेटिव्ह म्हणजे हा न्यूक्लिओफाइल फॉर्म झाला आणि मग हा न्यूक्लिओफाइल जो आहे तो अटॅक करेल कशावरती या कार्बोनिल कार्बनवरती म्हणजे फर्स्ट मॉलिक्युलचा जो कार्बोनिल कार्बन आहे त्यावर ते अटॅक करेल आणि त्या ठिकाणी त्याला इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर तो स्टेबल होईल फर्स्ट मॉलिक्युलचा कार्बोनिल कार्बन इलेक्ट्रॉन शेअर केला त्यासोबत आणि काय बॉन्ड फॉर्म झाला सी एच टू आणि समोर तर काय आहे मग हे सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड एच. ठीक आहे. असे हे दोन आल्डिहाइड्स आपण डेफिनेशनमध्ये पाहिलं. दोन आल्डिहाइड्स पाहिजेत आपल्याला त्यासाठी ही मीडियम पाहिजे आपल्याला बेसचं मीडियम पाहिजे आणि टू फॉर्म. आता बघा आपण म्हटलं होतं काय मिळतं आपल्याला आल्डॉल मिळतं. आल्डॉल म्हणजे काय की ज्या कंपाऊंडमध्ये आल्डिहाइडसुद्धा आहे फंक्शनल ग्रुप हा आणि दुसरा कोणता अल्कोहोल हा सुद्धा फंक्शनल ग्रुप आहे बरोबर का नाही. म्हणजे या कंपाऊंडला तुम्ही कोणता कंपाऊंड म्हणणार आयोडॉल म्हणणार. मग आता कॉमन नेम जर म्हटलं तर हा फंक्शनल ग्रुप झाला बरोबर. हा फंक्शनल ग्रुप आणि हा कार्बन कोणता झाला अल्फा आणि हा कोणता झाला बीटा बरोबर. म्हणजे याला तुम्ही काय म्हणणार मग बीटा हायड्रॉक्सी. बीटा ओ एच आहे त्या ठिकाणी म्हणून काय म्हणणार बीटा हायड्रॉक्सी. फंक्शनल ग्रुप आल्डिहाइड आहे म्हणून काय म्हणणार तुम्ही बीटा हायड्रॉक्सी आल्डिहाइड. आलं का लक्षात तुम्हाला. ठीक आहे. आता देन आता याचं कॉमन नेम झालं होतं आयुपीएसी नेम जर पाहिलं तर बघा बरं 1, 2, 3 आणि 4 3 नंबरला ओ एच ग्रुप आहे म्हणजे काय बरं नॉमेनक्लेचरमध्ये 3 हायड्रॉक्सी लॉंग चेनमध्ये किती कार्बन आहे 4 कार्बन असेल तर पॅरेंट अल्किन कोणता असतो ब्युटेन असतो बरोबर. मग काय म्हणणार तुम्ही त्याला ब्युटेन. ब्युटेनमधला ई रिप्लेस करायचा कशानं अन्न म्हणजे काय होईल 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल. हे झालं त्याचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम. आलं का लक्षात सर्वांना. या स्टेपला म्हणणार आपण कोणती स्टेप झाली ही स्टेप नंबर फर्स्ट. याची थेरी तुम्ही लिहू शकता स्टेप नंबर फर्स्ट 2 मोल्स ऑफ आल्डिहाइड्स
किंवा या ठिकाणी तुम्ही कीटोन घेऊ शकता कसे पाहिजेत पण सेम पाहिजेत त्याचा कंडेंसेशन केलं इन प्रेझेंस ऑफ कुणी अल्कली मध्ये रिएक्ट केलं वार्म केलं तर तुम्हाला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड्स आणि बीटा हायड्रॉक्सी कीटोन्स मिळू शकतो इथं अल्डिहाइड घेतला म्हणून अल्डिहाइड कीटोन घेतला तर कीटोन ठीक आहे त्याचा आययूपीएसी नेम पण पाहिजे देन आता त्यानंतर बघा स्टेप नंबर सेकंड मध्ये काय होतं स्टेप नंबर सेकंड काय होता स्टेप नंबर सेकंड मध्ये हा OH आणि इथला असणारा जो हायड्रोजन आहे म्हणजे इथला जो असणारा प्रोटॉन आहे OH आणि H काय रिमूव्ह होणार त्याच्यामधून H2 कारण हा फंक्शनल ग्रुप ऍक्टिव आहे हा स्टेबल या ठिकाणी राहणार आहे का नाही अनस्टेबल आहे तो लगेच या S सोबत इंटरॅक्ट होईल आणि सिंपल मॉलिक्यूल तो म्हणजे काय वॉटर हा मॉलिक्यूल काय करेल रिमूव्ह करेल म्हणून ह्या रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हटलं होतं कंडेंसेशन कंडेंसेशन म्हणण्याचा पाठीमागचा आता रीजन स्टेप नंबर 2 मध्ये आहे आणि अल्डॉल म्हणण्याचा पाठीमागचं रिझन स्टेप नंबर 1 आहे तर याला आपण अल्डॉल म्हटलं अल्डिहाइड आहे आणि अल्कोहोल आहे आलं लक्षात तुम्हाला डेफिनेशन मध्ये जे लिहिलं आपण ते आता क्लियर होतंय तुम्हाला बघा स्टेप नंबर 2 याचे काय होईल तो कंपाउंड लिहूया आपण पहिल्यांदा CH3 सिंगल बॉन्ड OH सिंगल बॉन्ड H सिंगल बॉन्ड CH2 ला असं लिहूया आपण आता H आणि हा H आणि या साईडला काय झाला H अल्डिहाइड ठीक आहे आता काय रिमूव्ह होईल बरं याच्यामधनं हा OH ग्रुप आणि हा H इन प्रेझेन्स ऑफ कोणतं सोल्यूशन आहे ॲसिडिक आहे ॲसिडिक मिडियम आता यूज करायचं तुम्हाला ॲसिड यूज करायचं कोणताही तुम्ही डायल्यूट ॲसिड यूज करू शकता डायल्यूट सपोज तुम्ही काय केलं HCl यूज केला ठीक आहे तर काय रिमूव्ह होईल याच्यामधनं H2 आता काय राहील मग या ठिकाणी बघा CH3 या ठिकाणी काय सिंगल बॉन्ड CH या ठिकाणी सिंगल बॉन्ड काय CH या ठिकाणी काय सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड एच आता इथं कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे मग कार्बनला इथं बॉन्ड किती होतात तीनच होतात एक दोन आणि हायड्रोजनचा एक 3 म्हणजे या ठिकाणी काय फॉर्म होणार आहे डबल बॉन्ड ठीक आहे आणि रिमूव्हल ऑफ काय रिमूव्ह होणार आहे सिंपल मॉलिक्यूल H2O ठीक आहे दिस इज कॉल्ड याला म्हणतो आपण कोणता कंपाऊंड अनसॅच्युरेटेड काय म्हणणार तुम्ही याला अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आता अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स काय म्हटलं असेल अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तुम्हाला माहिती आहे डेफिनेशन द हायड्रोकार्बन विच कन्सिस्ट ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड बघा हा अनसॅच्युरेटेड कार्बन कार्बन कोणता बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे म्हणून अनसॅच्युरेटेड हा शब्द यूज केला आणि हा फंक्शन ग्रुप कोणता आहे अल्डिहाइड म्हणून याला म्हटलं अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड ठीक आहे हे झालं कॉमन नेम आता याचा आयुपीएसी नेम बघा बरं आयुपीएसी नेम कसं होईल 1, 2, 3, 4 बघा काय म्हणणार तुम्ही ब्यूट किती नंबरला अनसॅच्युरेशन आहे 2 नंबरला ब्यूट 2 इन त्यामधला ई आता रिप्लेस करायचं कशानं अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप म्हणजे काय ब्यूट 2 इन अल ब्यूट 2 इन अल दिस इज द फॉर्मेशन ऑफ दिस प्रोडक्ट ठीक आहे तर याला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा इन कॉमन नेम सिस्टीम मध्ये याला तुम्ही आणखी काय म्हणता क्रोटोना अल्डिहाइड काय म्हणता याला तुम्ही क्रोटोना अल्डिहाइड तर अशी ही सिंपल रिॲक्शन आहे कशाची सिंपल अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शनची लक्षात आलं तुम्हाला सिंपल अल्डॉल कंडेन्सेशन दोन अल्डिहाइड सेम पाहिजेत त्याचं तुम्ही कंडेन्सेशन करणार अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स किंवा अनसॅच्युरेटेड कीटोन्स मिळणार दिस इज कॉल्ड ॲज द एक्झाम्पल देन आता ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनचा आपण मेकॅनिझम बघू मेकॅनिझम म्हणजे काय स्टेप बाय स्टेप ही रिॲक्शन कशी परफॉर्म होते कोणत्या मिडियममध्ये बेसिक मिडियममध्ये ठीक आहे तर ही कम्प्लीट रिॲक्शनची डेफिनेशन आणि रिॲक्शन तुम्ही राईट डाऊन करा नंतर आपण बघूया आता याचा मेकॅनिझम ठीक आहे स्टुडंट आता नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत महत्त्वाचा पार्ट अल्डॉल कंडेन्सेशनचा तो म्हणजे सिंपल अल्डॉल कंडेन्सेशनचा मेकॅनिझम तर स्टुडंट अल्डॉल कंडेन्सेशनचा मेकॅनिझम कसा फॉर्म होतो बघा फर्स्ट आपण फर्स्ट स्टेप म्हणतो मेकॅनिझमची दॅट इज स्टेप नंबर फर्स्ट काय होतं बघा स्टेप नंबर फर्स्टमध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन आयन काय फॉर्म होतं कार्बेनियन आयन फॉर्म होतो किंवा याला आपण काय म्हणतो कार्ब अनायन फॉर्मेशन होतं कोणत्या स्टेपला फर्स्ट स्टेपला कसं बरं फॉर एक्झाम्पल बघा काय केलं आपण फर्स्ट स्टेपमध्ये CH3 सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड H आता हा आपण ॲड केलेला आहे कशामध्ये बेसमध्ये बेसिक मिडियममध्ये आता हा जर बेस असेल आता बघा ह्या OH चे दोन वर्क येतात या ठिकाणी आपण या ठिकाणी लिहूया आता बघा
OH माइनस आहे, OH माइनस म्हणजे OH काय आहे, बेस सुद्धा आहे आणि OH माइनस असल्यामुळे तो काय आहे, न्यूक्लियोफाइल सुद्धा आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे त्यामुळे तो न्यूक्लियोफाइल, म्हणजे OH चे दोन रोल आहेत, बेस सुद्धा आणि न्यूक्लियोफाइल सुद्धा. मग आता या ठिकाणी बघा, अल्डिहाइड मध्ये OH चा रोल कोणता, न्यूक्लियोफाइल का बेस, बरोबर का नाही. आता बेस असेल, तो जर बेस असेल तर तो बेस म्हणजे कोणासोबत रिएक्ट होणार, ह्या H सोबत, आणि तो जर न्यूक्लियोफाइल असेल तर तो मग कोणासोबत इंटरॅक्ट होणार, कार्बोनिल कार्बन, कारण या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे, बरोबर का नाही. मग या ठिकाणी OH चा रोल कोणता आहे ते आपण एकदा चेक करू. बघा, OH माइनस, OH माइनस ऍक्ट ऍज काय असणार, बेस आहे. आता बघा, फर्स्ट OH माइनस ऍक्ट ऍज बेस, OH बेस किंवा ज्या वेळेस मराठीमध्ये लिहूया आपण, ठीक आहे, फेन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, बघा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप बॉन्डेड विथ, बॉन्डेड विथ कार्बोनिल कार्बन, कार्बोनिल कार्बन, कार्बोनिल कार्बन आयटम, कार्बोनिल कार्बन आयटम ऑफ कोणाचा, अल्डिहाइडचा, ठीक आहे. बघा काय म्हणतंय, OH हा काय असेल, बेस, किंवा ज्या वेळेस ह्या कार्बोनिल कार्बन होती इलेक्ट्रॉन डोनेटिंग, बरोबर आहे. प्लस हा इफेक्ट दाखवणारा कोण आहे, CH3, इलेक्ट्रॉन डोनेट करतात कोणाला, कार्बोनिल कार्बनला, त्यामुळे इथं पॉझिटिव्ह चार्जची डेन्सिटी काय होते, कमी होते, निगेटिव्हची वाढते, बरोबर, राईट. मग अशा वेळेस हा OH काय असणार, बेस असणार, ठीक आहे. देन OH आता न्यूक्लियोफाइल केव्हा असणार, OH मायनस काय म्हटलं आपण आता या ठिकाणी, न्यूक्लियोफाइल केव्हा असणार, याच्या उलट असणार आहे. OH मायनस न्यूक्लियोफाइल किंवा फेन इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग किंवा त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन लिव्हिंग ग्रुप, ब्रॅकेटमध्ये इलेक्ट्रॉन लिव्हिंग ग्रुप बॉन्डेड विथ, बॉन्डेड विथ कशासोबत, कार्बोनिल कार्बन आयटम ऑफ कोणाचा, अल्डिहाइडचा. आलं का लक्षात. आता इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल Cl मायनस असतील, आहे का नाही, किंवा त्या ठिकाणी OH मायनस अटॅच असेल, किंवा त्या ठिकाणी Br मायनस अटॅच असेल, तर त्या ठिकाणी इथं म्हणजे इलेक्ट्रॉन काढून घेणारे ग्रुप असतील, लिव्हिंग ग्रुप असतील, तर त्यावेळेस OH ऍक्ट ॲज, म्हणजे OH जो आहे या ठिकाणी अटॅक न करता, जेव्हा Cl इथं असेल, दोघांचं नेचर सेम, इथं अटॅक न होता तो काय होईल, या ठिकाणी अटॅक होईल, आणि या ठिकाणी अटॅक झाला म्हणजे तो कोण असणार, न्यूक्लियोफाइल. आलं का लक्षात. मग म्हणजे कसं न्यूक्लियोफाइल, या ठिकाणी मी लिहितो Cl, C डबल बॉन्ड OH हा ग्रुप असेल, Cl असेल, तर त्यावेळेस OH ऍक्ट ॲज अ न्यूक्लियोफाइल, म्हणजे OH कोण असणार, न्यूक्लियोफाइल, तो अटॅक करेल कार्बोनिल कार्बनवरती. आणि ज्या वेळेस असं असेल CH3, C डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड H आणि OH मायनस, तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय आहे, डोनेटिंग ग्रुप आहे, त्यावेळेस हा इंटरॅक्ट विथ ह्या ॲसिडिक हायड्रोजन सोबत, म्हणजे इथे ऍक्ट ॲज काय असणार, बेस, कारण या ठिकाणी निगेटिव्ह चार्जची डेन्सिटी वाढते, हा पण निगेटिव्ह आहे, म्हणजे इथं अटॅक होण्यापैकी तो काय करेल, या ठिकाणी अटॅक होईल, कारण या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज जनरेट होईल एच प्लसचा, आणि मग कार्बनियन आयन फॉर्म होईल. मग तुमच्या लक्षात आलं असेल की OHचे दोन रोल, बेस सुद्धा आणि न्यूक्लियोफाइल सुद्धा, ठीक आहे. मग आपण लिहूया फर्स्ट, आता दिस OH अटॅकिंग ऑन दिस अल्फा हायड्रोजन आयटम अँड फॉर्मेशन ऑफ, रिएक्शन तुमची रिव्हर्स होईल, फॉर्मेशन ऑफ काय मिळेल तुम्हाला, फॉर्मेशन CH2, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड H2, म्हणजे याच्यावरती चार्ज कोणता, निगेटिव्ह, इथला H आणि OH काय रिमूव्ह होणार, या ठिकाणी बघू आपण, मायनस H2O, याच्यामधनं काय रिमूव्ह झाला, H2O रिमूव्ह झाला, येतं आहे का लक्षात. बघा H2O रिमूव्ह झाला आणि काय फॉर्मेशन, दिस इज कॉल्ड मायनस चार्ज आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, कार्बेनियन आयन, कार्बेनियन आयन फॉर्म झालं, कार्बन आयन फॉर्म झाला, ठीक आहे. देन आता ही जे कार्बनियन आयन फॉर्म झाला, एक कार्बनियन आयन फॉर्म झाला, हा कार्बनियन आयन जो आहे तो कसा आहे, अनस्टेबल आहे,
कसा आहे अनस्टेबल मग अनस्टेबल मॉलिक्यूल जर तुम्हाला फॉर्मेशन करायचं असेल तर त्यासाठी टाइम जो आहे किंवा रिएक्शनचा पीरियड जो आहे तो काय होतो वाढतो इंक्रीज होतो बरोबर का नाही म्हणजे जर या ठिकाणी जर कार्बोनियन आयन फॉर्मेशनला वेळ लागला म्हणजे याचा अर्थ काय ही स्टेप जी आहे ही स्टेप कशी आहे रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे कोणती स्टेप आहे रेट डिटरमाइनिंग म्हणजे रेट डिटरमाइन जर करायचं असेल तुम्हाला ह्या रिएक्शनचा बघा म्हणजे केव्हा एक कार्बोनियन आयन फॉर्म होतो जेव्हा आपण काय केलं याचं नॉर्मल घेतलं नॉर्मल OH माइनस घेतला म्हणजे किती परसेंट घेतो आपण म्हटलं जनरल रिएक्शन मध्ये आपण म्हटलं 20% NaOH घेतलं तुम्ही बरोबर म्हणजे नॉर्मल तुम्ही काय घेतलं नॉर्मल NaOH हा OH माइनस करण्याचा आहे बेस आहे म्हणजे किती नॉर्मल म्हणजे किती 20% तुम्ही NaOH जर घेतलं बरोबर तर त्यावेळेस काय होतं बघा या ठिकाणी आपण असं लिहूया त्यावेळेस काय होतं अशा वेळेस काय होतं the first step is a rate determining first stage is kasa hai rate determining ka baro because formation of unstable carbanion ion म्हणजेच काय टाइम कसा आहे फॉर्मेशनला मोर आहे आलं लक्षात तुम्हाला ठीक आहे नॉर्मल NaOH किंवा 20% NaOH असेल त्यावेळेस ठीक आहे आता ही स्टेप नंबर फर्स्ट बघतोय आपण ठीक आहे आता जर आपण कॉन्सन्ट्रेशन NaOH चं हाय केलं कॉन्सन्ट्रेशन काय केलं NaOH चं हाय केलं तर काय होतं बघा At high concentration, of konacha NaOH cha. At high concentration of konacha NaOH cha. तो कॉन्सन्ट्रेशन हाई केल्यानंतर रिएक्शन कशी होते रिएक्शन हाई कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय नंबर ऑफ कार्बोनियन आयन फॉर्म होणार या ठिकाणी काय होणार नंबर ऑफ कार्बोनियन आयन फॉर्म होणार मग आता हे नंबर ऑफ कार्बोनियन आयन फॉर्म झाले तर सेकंड नंबरच्या हायड्रेट मॉलिक्यूल्स वरती याला इंटरॅक्ट होईल तर डिफिकल्टी क्रिएट होईल बरोबर का नाही म्हणजे सेकंड स्टेप जी आहे ती कशी होणार तुमची मग आता रेट डिटरमाइनिंग स्टेप होणार कोणती स्टेप होणार सेकंड स्टेप ठीक आहे तर हे हाय कॉन्सन्ट्रेशन जे आहे हा जे काही कन्सेप्ट आहे हे आपण स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 झाल्यानंतर बघूया ठीक आहे राईट आता मग फर्स्ट स्टेप जी आहे फर्स्ट स्टेप काय झाली तुमची रेट डिटरमाइनिंग स्टेप या स्टेपलाच तुम्ही रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणणार ठीक आहे मग रेट ऑफ रिएक्शन तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर रेट ऑफ रिएक्शन इक्वल टू कसं काढतो तुम्ही रेट ऑफ रिएक्शन बघा K1 इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट रिएक्टंट कोणकोण आहेत CH3 CHO आणि या ठिकाणी कोण आहे OH मायनस म्हणजे या ठिकाणी एक ऑर्डर 1 झाली इथले एक ऑर्डर 1 झाली म्हणजे 1 प्लस 1 किती ऑर्डर 2 ऑर्डर म्हणजे ही रिएक्शन कोणती ऑर्डर आहे सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे किंवा ऍट नॉर्मल NaOH किंवा 20% NaOH मॉलिक्यूल म्हणजे दिस रिएक्शन इज कशी आहे सेकंड ऑर्डर तुम्हाला जर म्हटलं सिंपल अल्डोल कंडेन्सेशन बरोबर सिंपल अल्डोल कंडेन्सेशन ऍट नॉर्मल NaOH द ऑर्डर ऑफ रिएक्शन इज काय म्हणता तुम्ही सेकंड ऑर्डर ऍट हाय कॉन्सन्ट्रेशन म्हटलं तर बघणार आहेत आपण ही रिएक्शन झाल्यानंतर ठीक आहे ही झाली स्टेप नंबरची कोणती स्टेप फर्स्ट आता स्टेप नंबर सेकंडला काय होतं बघा स्टेप नंबर सेकंड या ठिकाणी आपण लिहूया स्टेप नंबर सेकंड काय होईल स्टेप नंबर सेकंड अनदर मॉलिक्यूल दोन मॉलिक्यूल्स लागतात ना आपल्याला हा एक मॉलिक्यूल आहे आता अनदर मॉलिक्यूल बघा अनदर मॉलिक्यूल CH3 सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड H आणि हा कार्बोनियन आयन CH2 सी डबल बॉन्ड ओ H या ठिकाणी कोणता चार्ज निगेटिव्ह आता हा जो कार्बोनियन आयन जो आहे तो कसा आहे न्यूक्लिओफाइल आहे मग न्यूक्लिओफाइल जर असेल तर तो अटॅक कशावरती करणार आहे दिस कार्बोनिल कार्बनवरती कारण या कार्बोनिल कार्बनचा पाय बॉन्ड शिफ्ट कशावरती होणार आहे या मायनस चार्जवरती बरोबर ऑक्सिजनवरती आणि टू फॉर्म त्यानंतर बघा पुन्हा अनस्टेबल प्रोडक्ट मिळतो आपल्याला काय मिळतो CH3 सी सिंगल बॉन्ड ओ मायनस डेल्टा मायनस म्हणा किंवा मायनस म्हणा ठीक आहे आपण डेल्टा मायनस म्हणू डेल्टा मायनस H CH2
C double bond O, single bond H. याला पंकाय मनतो अल्कोक्साइड आयोन. काय फॉर्म झाला? अल्कोक्साइड आयोन फॉर्मेशन झाला. ठीक आहे केव्हा? पाय बॉन्डचे शिफ्टिंग ऑक्सिजन वरती दिस कार्बेनियन आयन ऍक्ट ऍज अ न्यूक्लियोफाइल बिकॉज इट इज अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन बिकॉज कार्बोनिल कार्बन हैविंग डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज बरोबर एंड टू फॉर्मेशन ऑफ काय अल्कोक्साइड आयन. ठीक आहे, हा अल्कोक्साइड आयन फॉर्मेशन झाल्यानंतर आता याच्यानंतरची स्टेप आहे, स्टेप नंबर 3 मध्ये काय होतं बघा. स्टेप नंबर 3 काय होईल? स्टेप नंबर 3 मध्ये ही रिएक्शन तुम्हाला याचं काय करायचं, अल्कोक्साइड आयनला स्टेबल करण्यासाठी याचं तुम्हाला करायचं प्रोटोनेशन. काय करणार तुम्ही? प्रोटोनेशन म्हणजे काय होणार स्टेप नंबर 3 ला? CH3 C सिंगल बॉन्ड माइनस H सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. याचं तुम्ही काय केलं आता? प्रोटोनेशन. प्रोटोनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर H+ आणि OH-. तर काय करल? हा ऑक्साइड आयन जो आहे तो ऑक्साइड आयन अट्रॅक्ट करल. कोणाला अट्रॅक्ट करल? त्या प्रोटॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करल. कोण? हा ऑक्साइड आयन. म्हणजे याचा जो इलेक्ट्रॉन आहे ऑक्साइड आयनचा तो कोणाकडे अट्रॅक्ट, कोणाकडे शेअर करल? तो या हायड्रोजन सोबत. आणि टू फॉर्म, या ठिकाणी काय फॉर्मेशन होईल बघा, टू फॉर्मेशन ऑफ CH3 C सिंगल बॉन्ड OH सिंगल बॉन्ड H CH2 C डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड H. मिळालं आपल्याला प्रोडक्ट. आपला काय मिळालं होतं? आधीच कार्बन अल्फा, आधीच कार्बन बीटा. म्हणजे काय? बीटा हायड्रॉक्सी, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड्स मिळाला. आयपीसी पाहिलं होतं आपण, 1 2 3 4 म्हणजे काय? 3 हायड्रॉक्सी. काय 3 हायड्रॉक्सी? ब्युटेनॉल, 3 हायड्रॉक्सीब्युटेनॉल हा तुमचा प्रोडक्ट मिळाला तुम्हाला बरोबर. आता ह्या बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइडचं काय होतं? कंडेन्सेशन. इथला प्रोटॉन आणि इथला ओ एच यांच्यामधनं काय रिमूव्ह होतो? एच टू रिमूव्ह होतो. या ठिकाणी आपण लिहूया, हे राईट डाऊन केलेलं आहे तुम्ही. बघा आता या ठिकाणी लिहूया आपण काय होतो. हा सी, हा इकडे बीटा हायड्रॉक्सी म्हणजे हा स्टेप नंबर वाटल्यास आपण काय म्हणू त्याला? 4 म्हणू. CH3 C सिंगल बॉन्ड OH H. आता CH2 ला असं दिलं आपण CH आणि सिंगल बॉन्ड CH. इकडे काय? C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H. आता काय होईल बघा, इथला एच टू ओ, इन प्रेझेन्स ऑफ कोणतं मिडियम लागेल आपल्याला? ॲसिडिक मिडियममध्ये. ॲसिडिक मिडियममध्ये एच टू ओ काय होईल? याच्यामधला रिमूव्ह होईल. आणि मग तुम्हाला काय मिळालं या ठिकाणी? CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O H. दिस इज कॉल्ड, याला म्हणतो आपण क्रोटोना अल्डिहाइड, किंवा त्याला आपण काय म्हणतो? अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड कार्बन कार्बन डबल बॉन्ड, किंवा कॉमन नेम सिस्टीम झाला तर IUPC-मध्ये काय म्हणतात? काय म्हणतात? ब्यूट. किती इन? 2 इन. शेवटचा इन काय? ब्यूट 2 इनल. करणार तुम्ही ब्यूट 2 इनल. तर अशा 4 स्टेपमध्ये तुमचा हा मेकॅनिझम जो आहे तो कम्प्लीट होईल. आता 1 बाय 1 आपण एकदा कम्प्लीट करू मेकॅनिझम काय आहे. बघा, स्टेप नंबर फर्स्ट रिवाइज करू आपण याला. स्टेप नंबर फर्स्ट, फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन आयन, म्हणजे बेसमध्ये फर्स्ट अल्डिहाइडचा मॉलिक्यूल तुम्ही ऍड केला, कार्बेनियन आयन फॉर्म झाला. हा ही दिस ओ एच, नॉर्मल ओ एच असेल तर इट ऍक्ट ॲज ए, हा कोण आहे तुमचा? बेस आहे. केव्हा बेस आहे? जेव्हा आपण मिळतं त्या ठिकाणी. केव्हा बेस आहे? जेव्हा ह्या कार्बोनिल कार्बनवरती काय आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे, प्लस हा इफेक्ट दाखवणारा ग्रुप आहे, त्यावेळेस इट ऍक्ट ॲज अ बेस. म्हणजे हा बेस झाला, बेस म्हणजे याचा प्रोटॉन तो अट्रॅक्ट करणार आणि याच्यापासून काय फॉर्म करणार? एच टू. मग या ठिकाणी सी एच टू फॉर्म होणार, म्हणजे एक हायड्रोजनचा जो राहिलेला इलेक्ट्रॉन आहे तो कोणाकडे राहिला? कार्बनकडे. म्हणजे कार्बनकडे चार्ज कोणता झाला? मायनस. म्हणजे कार्बन काय झाला आता? कार्बेनियन आयन फॉर्म झाला बरोबर. कार्बनवरती मायनस चार्ज असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? कार्बेनियन आयन. हा कसा आहे? अनस्टेबल आहे. अनस्टेबल मॉलिक्यूल फॉर्मेशन जर करायचं असेल आपल्याला तर त्यावेळेस रिॲक्शनचा टाइम जो आहे आपल्याला वेळ लागतो, आणि ज्या ठिकाणी ज्या स्टेपला आपल्याला वेळ लागतो त्या स्टेपला आपण म्हणतो रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट लॉचं आपल्याला डेफिनेशन माहीत आहे बरोबर का नाही?
मग रेट लॉ जर म्हटलं तर फर्स्ट स्टेप इज रेट डिटरमाइनिंग बिकॉज कशामुळे फॉर्मेशन ऑफ अनस्टेबल कार्बोनियल आयन टाइम पीरियड कसा आहे मोर आहे राइट मग रेट इक्वल टू काय के1 इक्वल टू CH3CHOOH माइनस रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन दोन रिएक्टंटचं हा जरा तुमचा फर्स्ट रिएक्टंटचा रेट ठीक आहे म्हणजे रेट ऑफ रिएक्शन याचा तुम्ही डिग्री 1 आणि याचाही तुम्ही डिग्री 1 घेतला म्हणजे कोणती ऑर्डर झाली एच ऑर्डर 1 आहे एच ऑर्डर 1 1+1 काय झाली तुमची ऑर्डर रिएक्शन इज सेकंड ऑर्डर रिएक्शन विचारतात एग्जामला त्यानंतर आता स्टेप नंबर सेकंड ही फास्ट होणारी स्टेप आहे काय होतं फास्टली दिस न्यूक्लियोफाइल अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन टू फॉर्म काय मिळतं तुम्हाला अल्कोक्साइड आयन अल्कोक्साइड आयन तुम्ही काय केलं त्याचं प्रोटोनेशन H+ म्हणजे काय केलं तुम्ही या ठिकाणी प्रोटोनेशन केलं प्रोटोनेशनला हा OH O- जो अट्रॅक्ट करेल आणि त्यापासून काय फॉर्म करेल बीटा हायड्रॉक्सीएल्डिहाइड आणि किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन असेल किंवा याला आपण IUPAC मध्ये नंबर दिला 3 हायड्रॉक्सी ब्यूटोनॉल आणि 3 हायड्रॉक्सी ब्यूटोनॉल एसिडिक मीडियम मध्ये काय रिमूव्ह करेल त्याच्यामधला H2O म्हणजे या ठिकाणी काय मायनस होणार आहे H2O मायनस होणार आहे म्हणून या रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हटलं कंडेन्सेशन रिएक्शन म्हटलं की मग तो कंडेन्सेशन फॉर्म झाला म्हणजे काय क्रोटोन आयडिहाइड म्हणजे ब्यूटोइनॉल किंवा अनसॅच्युरेटेड आयडिहाइड फॉर्मेशन झाला असा हा मेकॅनिझम आहे ठीक आहे पण हा मेकॅनिझम जो आहे तो कोणत्या कंडिशनला आहे नॉर्मल NaOHच्या किंवा 20% NaOH कंडिशनला आहे पण ज्या वेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन बघा या ठिकाणी लिहू आपण आता काय म्हटलं की हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH NaOHचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल हाय असेल त्यावेळेस काय होतं रेट डिटरमाइनिंग स्टेप इज देन स्टेप नंबर टू कोणती स्टेप स्टेप नंबर टू इज कशी आहे रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती स्टेप नंबर टू इज रेट डिटरमाइनिंग का बरं बिकॉज फॉर्मेशन ऑफ नंबर ऑफ कोणती आयन कार्बेनियन आयन फॉर्मेशन ऑफ नंबर ऑफ कोणते आयन फॉर्म होतील हे कार्बेनियन आयन नंबर ऑफ फॉर्म होतील आता हे नंबर ऑफ फॉर्म झाले तर मग स्टेप नंबर टू इथं डिफिकल्टी क्रिएट होईल ना हे न्यूक्लिओफाइल सर्वच एका आयडियावरती अटॅक करतील आणि मग हे सर्व नंबर ऑफ न्यूक्लिओफाइल याच्यावरती अटॅक करायचं असेल तर डिफिकल्टी क्रिएट होईल डिफिकल्टी क्रिएट झाली म्हणजे टाइम जास्त लागेल आणि टाइम जास्त लागला म्हणजे स्टेप नंबर टू हाय कॉन्सन्ट्रेशनला काय मिळणार आहे तुम्हाला रेट डिटरमाइनिंग स्टेप मिळणार आहे आलं का लक्षात फर्स्ट नंबरच्या किंवा नॉर्मल कंडिशनला कार्बेनियन आयन अनस्टेबल फॉर्मेशनला वेळ जास्त लागत होता म्हणून स्टेप नंबर फर्स्ट ही रेट डिटरमाइनिंग होती रेट कॅल्क्युलेट केला ॲट हाय कॉन्सन्ट्रेशनला लार्ज नंबर ऑफ तुमचे काय कार्बेनियन आयन म्हणजे कार्बेनियन आयन इझी फॉर्म होणार आहेत पण जेव्हा कार्बेनियन आयन फॉर्मेशन झाल्यानंतर तो कार्बेनियन आयन न्यूक्लिओफाइल म्हणून काय होणार आहे सेकंड नंबरचा जो आल्डिहाइड मॉलिक्युल आहे हे आल्डिहाइड मॉलिक्युल होते अटॅक होणार असे नंबर ऑफ हे मग या ठिकाणी डिफिकल्टी क्रिएट होणार आहे मग या ठिकाणी डिफिकल्टी क्रिएट झाली तर मग स्टेप नंबर सेकंड जी आहे ती काय झाली तुमची रेट डिटरमाइनिंग स्टेप झाली बरोबर का नाही मग रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हटलं तर मग रेट ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन आपण जर म्हटलं तर सपोज आपण त्याला म्हटलं K2 म्हटलं तर काय होईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट हे दोन रिएक्टंट आहेत या ठिकाणी आल्डिहाइड आहे सेकंड स्टेपमध्ये आणि दुसरा कोण आहे CH2 - CHO बरोबर ही स्टेप नंबर टू मध्ये ठीक आहे पण अकॉर्डिंग टू रेट लॉ हे अप्लिकेबल नाही रेट लॉ जर आपण विचार केला अकॉर्डिंग टू रेट लॉ इंटरमिडिएट मॉलिक्युल जे आहेत ते आपण रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये लिहित नाही कशामध्ये अकॉर्डिंग टू रेट लॉ मग अकॉर्डिंग हे CH2CHO- या ठिकाणी आपण काय लिहू शकतो बघा तर फर्स्ट ऑर्डरचे रिएक्शन म्हणजे कोणती स्टेप नंबर फर्स्टवरनं आपण या ठिकाणावरनं कॅल्क्युलेट करू शकतो बरोबर का नाही या ठिकाणी आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण K1 म्हणजे K ची व्हॅल्यू जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर कसे कॅल्क्युलेट करू शकतो बरं आपण या ठिकाणी लिहूया आपण ऐका कुठं आपल्याला या ठिकाणी इच्छुक आहे या ठिकाणी लिहिलं आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K1 इक्वल टू काय होईल बरं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट काय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट प्रोडक्ट काय फॉर्म झालाय फर्स्ट स्टेपमध्ये K1 काय फॉर्म झालाय CH2 - CHO बरोबर डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट रिएक्टंट कोण आहेत आपले CH3CHO आणि OH- बरोबर ठीक आहे मग आता CH2 - CHO म्हणजे हा कार्बेनियन आयन इक्वल टू आपण घेऊ शकतो ना या ठिकाणी तर कार्बेनियन आयन इक्वल टू काय लिहू शकतो बरं आपण या ठिकाणी लिहूया आपण CH2 -
CHO इक्वल टू हा इकडे जाईल म्हणजे काय होईल K1 into CH3 CHO आणि या ठिकाणी काय राहील आणखी बघा OH minus म्हणजे CH2 या कॉन्सन्ट्रेशनच्या जागी आपण ही व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू शकतो बरोबर स्टेप नंबर फर्स्ट मधली म्हणजे काय होईल रेट इक्वल टू काय होईल बरं K2 into CH3 CHO आणि ह्या CH2 CHO minus y कार्बन इयन आयन त्या ठिकाणी काय लिहणार आपण K1 into CH3 CHO आणि शेवटी काय आहे OH minus आलं का लक्षात म्हणजे रेट इक्वल टू काय लिहू शकतो आपण बघा रेट इक्वल टू हे K K1 आणि K2 डिसोसिएशन कॉन्स्टंटचे तुम्ही जर प्रोडक्ट केले तर तुम्हाला काय मिळेल कॅपिटल K मिळेल बरोबर आता हा CH3 CHO आणि हा CH3 CHO CH3 CHO म्हणजे हा CH3 CHO हा CH3 CHO कॉन्सन्ट्रेशनचं तुम्ही मल्टीप्लाई केलं त्याचा काय होईल स्क्वेअर होईल त्या दोघांचा आणि राहिला काय मग आणखी आपल्याकडे हा OH मायनस आहे बरोबर का नाही राईट मग आता बघा याचा पॉवर किती मिळाला 2 आणि याचा पॉवर किती मिळाला 1 पॉवरचं तुम्ही सम केली 2 प्लस 1 बरोबर म्हणजे ऑर्डर किती झाली बघा 2 प्लस 1 म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन बघा द ऑर्डर ऑफ रिएक्शन ऍट कोणतं कॉन्सन्ट्रेशन हाय कॉन्सन्ट्रेशन हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH काय मिळालं तुम्हाला हे 2 प्लस 1 म्हणजे कोणती ऑर्डर थर्ड ऑर्डर रिएक्शन आलं का लक्षात म्हणजे ऑर्डर कंडेन्सेशन वरती असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात तुम्हाला म्हटलं ऑर्डर ऑफ रिएक्शन ऍट नॉर्मल NaOH काय म्हणतात सेकंड ऑर्डर ऑर्डर ऑफ रिएक्शन ऑर्डर ऑफ ऑर्डर कंडेन्सेशन रिएक्शन ऍट हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaOH तुम्ही काय म्हणतात थर्ड ऑर्डर कसं कॅल्क्युलेट केलं हे कसं कॅल्क्युलेट केलं रिएक्शनचा चार स्टेप मध्ये मेकॅनिझम काय आहे सर्व गोष्टी आपण पाहिल्या आलं का लक्षात सर्वांना तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजेत ह्या तुम्हाला बुकमध्ये इन्क्लूड केलेल्या नाहीत पण रिॲक्शन मेकॅनिझम म्हणजे ॲक्च्युअली रिॲक्शन कशी होते त्यामध्ये तुम्हाला सॉल्व्हंटचा यूज करावा लागतो कॅटलिस्टचा यूज करावा लागतो दोन रिॲक्टंट मॉलिक्युलचा सबस्ट्रेट मॉलिक्युलचा सर्वांचा तुम्हाला यूज करावा लागतो आणि मग तुमची रिॲक्शन कशी प्रोसेस होते ते तुम्हाला अंडरस्टँड होते तर लक्षात ठेवा असा हा सिंपल ऑल्डॉल कंडेन्सेशनचा काय आहे मेकॅनिझम आहे ही झाली फर्स्ट ऑल्डॉल कंडेन्सेशनची टाइप्स आता आपण टाइप्स नंबर सेकंड पाहणार आहोत तो म्हणजे मिक्स्ड ऑल्डॉल कंडेन्सेशन किंवा क्रॉस ऑल्डॉल कंडेन्सेशन हे तुम्ही एकदा राईट डाऊन करा मग बघूया आपण